तुळजाभवानी मंदिरात पूजेनंतर काही महिलांनी मंदिरात प्रवेश करून मातेचे चरण स्पर्श करून दर्शन घेतले. या अगोदर विशिष्ट महिलांनाच हा मान होता, त्यामुळे आता सर्वच महिलांना हा मान मिळणार का याविषयी ऍडव्होकेट मंजुषा मगर यांच्याशी थेट चर्चा केली आहे. पाहूया. तुळजाभवानी मंदिरात शनिवारी प्रक्षाळ पूजेनंतर काही महिलांनी मंदिरात प्रवेश करून मातेचे चरण स्पर्श करून दर्शन घेतले. या अगोदर विशिष्ट अशा महिलांनाच हा मान होता, त्यामुळे आता सर्वच महिलांना हा मान मिळणार का या महिलांचे नेतृत्व करणाऱ्या ऍडव्होकेट मंजुषा मगर यांच्याशी आपण थेट चर्चा केली आहे. पाहूया. आपण बघितलेलं आहे की भारत असेल, महाराष्ट्र असेल किंवा देशाच्या अनेक भागामध्ये सध्या महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारची विघ्न आणली जात आहेत किंवा तशा पद्धतीच्या काही प्रथा त्या ठिकाणी प्रचलित आहेत. या सर्वांच्या माध्यमातून कुठंतरी महिला स्वातंत्र्य बंदी येते का काय अशा पद्धतीचं चित्र आपण महाराष्ट्रात किंवा देशांतर्गत बघतो आहोत. याची बरीचशी उदाहरणं आपण सबरीमालापासून शनी शिंगणापूरपर्यंतची पाहिलेली आहेत. आणि त्यातच महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात देखील एक अनोखं किंवा त्याला आपण प्रथम पाऊल जे म्हणतो तशा पद्धतीचा विषय हा घडलेला आहे. याच माध्यमातून आईच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी दर्शन घेण्याची जी प्रथा होती किंवा जी एक प्रचलित व्यवस्था होती काही विशिष्ट महिलांनाच त्या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध करून दिली जात होती. तर याच प्रचलित प्रथेला थोडस पाठीमागे टाकून तुळजापूरच्याच रहिवाशी असलेल्या सौ मनीषा माडजी मगर यांनी या प्रचलित प्रथेला विरोध केला आणि आईच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करून त्यांनी पूजा केलेली आहे. अतिशय कौतुकास्पद अशा पद्धतीचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. नेमकी याच्या पाठीमागची ताई काय भूमिका सांगता येईल? मला याच्यामध्ये असं सांगायला आवडेल की महाराष्ट्राची आई भवानी की इथं देवी भक्तांमध्ये जो भेदभाव केला जात होता त्याला वाचा फोडण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न चालू होते, परंतु यश कुठंच येत नव्हतं किंवा कोणीच धजावत नव्हतं तिथेपर्यंत जाण्यासाठी. तर भोपे समाजातील महिलांना देवीच्या चरणांना स्पर्श करून दर्शन घेण्याची मुभा होती, परंतु आम्हाला किंवा इतर सर्वसाधारण महिलांना ती नव्हती. तर माझा लढा फक्त पाळीकर किंवा भोपे एवढ्यापर्यंतच मर्यादित नाहीये, तर सर्वच महिलांना प्रवेश द्यावा आणि चरण स्पर्श करून दर्शन घेऊन द्यावं अशी आमची मागणी आहे आणि हा आमचा लढा आहे. तर काल रात्री आम्ही प्रवेश घेतला रीतसर, आमचं ऍक्सेस कार्ड वगैरे घेऊन आणि जाऊन आम्ही चबुतऱ्यावर चढून आईच्या चरणाला स्पर्श करून आम्ही दर्शन घेतलं आणि एक अनुभूती आली, एक अलौकिक शक्तीची की काय असतं चरण स्पर्श केल्यानंतर. महिलांना सुद्धा त्याची अनुभूती आली. मग याच्यासाठी आणखी एक महत्वाचं आहे की आपल्याकडं काही कायदे आहेत, नियम आहेत, त्याच्यासाठी महिलांनी कधी प्रयत्न केला होता की याच्यासाठी काही अर्ज वगैरे दिले होते का, प्रशासनाचे काही दरवाजे फोटवले होते का? हो नक्कीच. याच्यामध्ये पूजा गगने या ज्या अर्जदार होत्या त्यांनी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, कलेक्टर ऑफिसला केलेला होता, धर्मादाय आयुक्तांकडे केलेला होता, पीएमओ ऑफिसला केला होता, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत सर्वांना यांनी पाठपुरावा केलेला होता आणि त्या सर्वांकडून रिप्लाय आला, परंतु इथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही रिप्लाय त्यामध्ये आलेला नव्हता. इव्हन चार स्मरणपत्र ही दिली होती की असं असं आहे की काही महिलांना तिथं प्रवेश आहे आणि आम्हाला नाही, तर आम्हाला ती संधी उपलब्ध करून द्यावी अन्यथा आम्ही आंदोलन करू, आम्ही जाऊन दर्शन घेऊ, परंतु काही त्याच्यामध्ये हेच झालेलं नाही. आणि आम्हाला भारतीय राज्यघटनेनं जे अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करूनच आम्ही गेलो की ऑल ड्युटी सर्वच भक्त देवीच्या दरबारामध्ये सारखे आहेत, कोणामध्ये भेदभाव नाही की हा श्रीमंत, हा गरीब, हा पाळीकर, हा भूपे किंवा हा इतर समाजातली असं काही नाही. माझा एक महिला म्हणून लढा होता आणि आम्हा सर्वांचा महिला म्हणूनच आहे की याच्यामध्ये काल बऱ्याच महिला आल्या, स्वखुशीनं आल्या, एका जिद्दीनं आल्या आणि त्यांना सपोर्ट पण घरच्यांचा होता, कुणाला नव्हता, तरी त्या हिंमत करून आले आणि एक वेगळं धाडस केलं आणि एक ऐतिहासिक काल पाऊल तुळजापूरच्या महिलांनी उचललं त्यांचं मी खरंच अभिनंदन करते. की मला त्या महिलांची नाव सांगायला आवडतील आज की मी एकटीच त्याचं श्रेय घेणं हे मला नकोच आहे आणि मी घेणारही नाही, ज्यांच्यामुळं हे झालं त्या पूजा गंगणे, विभावरी गंगणे, शिंदे, सुनंदा साळुंखे आणि कापसे अशा बऱ्याच महिला आहेत, डोंगरे त्यांची आता नावं मी एकदम हे करू शकणार नाही. आता जे आपण ऐतिहासिक काल पाऊल उचललेलं आहे
आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करून आईचं दर्शन घेतलेलं आहे, तर याच्यानंतर सर्व महिलांना तो अधिकार मिळणार आहे का? हो, याच्यासाठी आमचा लढा या नंतरही चालू राहणार आहे. काय की आज संध्याकाळी अंबाबाई झोपते, तिची निद्रावस्था चालू होते, शाकंभरी नवरात्र चालू होणार आहे. ही वेळ आज ते कंटिन्यू करण्याची नव्हती, कारण ती मूर्ती चलमूर्ती आहे, तिथून उठून आज ती शेज घरात येणार आहे. तर आमचा हा लढा कायमस्वरूपी चालू राहणार आहे. आणि माझं तुळजापुरातील महिलांना आवाहन आहे की जास्तीत जास्त महिलांनी या त्यांच्या अधिकारासाठी आमच्या सोबत यावं, मंदिरामध्ये येऊन आपला आपला अधिकार घ्यावा, हक्क घ्यावा. आणि एक महिला म्हणून, एक महिला देवता आदिशक्तीचं दर्शन, आदिमाईचं दर्शन तिथं जाऊन घ्यावं. आणि जो एक अलौकिक अनुभूतीचा त्यांनी साक्षात्कार करून घ्यावा असं मी त्यांना. याच्यानंतर आणखी एक महत्वाचं असं आहे की आपल्या देश जसं पाहिला तर स्त्री शक्तीचा इतका आदर करणारा असा आपला हा देश आपण म्हणतो. सर्वजण स्त्री शक्तीचा जागर देखील करतात, पण ज्यावेळेस स्त्रीला अधिकार देण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र अशा पद्धतीचे आंदोलन स्त्रियांना करावे लागतात. हे याच्या संदर्भात थोडस काय वाटतं आपल्याला? ही निश्चितच एक दुःखाची एक बाब आहे, परंतु कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही आणि संघर्ष केल्याशिवाय जी गोष्ट मिळते त्याचं काय महत्वच राहत नाही. त्यामुळे ही लढा देऊन आणि स्वतः अधिकारानं मिळवून घेतलेली जी महिलांनी गोष्ट असते त्याचाच इतिहास म्हणतो. सहज मिळणाऱ्या गोष्टीचा इतिहास घडत नाही. आणि मला एक सांगायचं, हे आम्ही कायदेशीर बाबीमधून केलेलं आहे, कुठल्या समाजाला अनुसरून त्यांना आहे म्हणून आम्हाला किंवा त्यांचं बंद करा अशी आमची बिलकुल मागणी नाही. त्यांना जसं आहे, तुम्ही कायदा आहे का त्यांचा की तुम्ही ह्या महिलांना तुम्ही स्पर्श करू देऊ शकता किंवा ह्यांना करू देऊ शकणार असं मंदिर प्रशासनाकडे आहे किंवा त्या कुणाकडे आहे का? की लिखित देऊळ कवायतीमध्ये नाही किंवा कुठल्या कायद्यामध्ये नाही की फक्त भोप्याच्याच बायकांनी स्पर्श करावा पलीकडच्या करून विशिष्ट महिलांना स्पर्श अशा पद्धतीची कुठली काहीच नाही, काहीच नाही. हे स्वयंघोषित अधिकार होते त्यांचे, ज्या कुणाचे होते ते, त्याच्या विरोधात सर्व आम्ही महिला एकजूट झालेलो आहोत. बाकी दुसरं आता मला आणखी एक विचारायचं की आपल्या देशभरामध्ये जी वेगवेगळे आंदोलन आपण बघतो आहोत सध्या पेटलेली आहेत, अनेक वेगवेगळे विषय महिलांच्या संदर्भातले समोर येताना दिसत आहेत, या संदर्भात आपल्या ज्या महिला कार्यक्रम बघतायत त्या सर्व महिलांसाठी आपण काय सांगू शकाल? फक्त मंदिरचाच प्रवेशाचा आजचा जो इव्हेंट आहे तो नाही, तर कुठेही अन्याय जरी होत असला तरी महिलांनी त्याच एकजुटीनं यावं आणि त्याच एकजुटीनं प्रतिकार करावा आणि आपले अधिकार मिळवावे असं माझं सर्व महिलांना आवाहन आहे. की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी घटना दिली आणि त्याच्यामध्ये आपल्याला अधिकार दिले. एक वकील म्हणून मला या गोष्टीचं ज्ञान आहे, मी सांगू शकते, परंतु माझ्या सर्वच माता भगिनींना याचं नॉलेज आहे किंवा असलं तरी त्यात तेवढं डेअरिंग करू शकतात किंवा नाही, तर त्यांनी न घाबरता आपल्या अधिकारासाठी सामील व्हावं या सर्व संघर्षामध्ये असं माझं त्यांना पाऊल उचललेलं आहे. या पाऊलाच्या माध्यमातून साक्षात आईच्या दर्शनाची संधी भविष्यात सर्व महिलांना उपलब्ध होणार आहे